नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आपल्या थिंक अँड टॉकच्या नवीन एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा एपिसोड असणार आहे कोकण आणि कोकणातलं पर्यटन आणि त्याला खरोखरच फ्युचर आहे का याच्याबद्दल. मला असं वाटतं मी थोडं बोलू शकतो कारण 5 वर्ष युट्यूब करताना मी बराच कोकण पण फिरलो आणि बरेचसे रिसॉर्टचे व्यावसायिक आहेत किंवा जे रेस्टॉरंट व्यावसायिक आहेत त्यांच्याशी पण बरंच डिस्कशन झालं. मागच्या वर्षी मी स्वतः मालवणमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि एक बंगलो घेतला आणि आज तो मी टुरिस्ट लोकांना देतो. आणि त्याच्याशिवाय टचवूड एप्रिलमध्ये माझ्याच गावामध्ये मी एक छोटासा बजेट रिसॉर्ट और काइंड ऑफ होमस्टे स्टार्ट करतोय. आता तरी सध्या तरी माझ्याकडे एक 5 रूम असतील आणि त्यानंतर मग जर चांगला रिस्पॉन्स आला तर रूमची जी संख्या आहे तर ती 11 पर्यंत नेण्याचा प्लॅन आहे. आता जेव्हा मी कोकण म्हणतो ना तर त्यामध्ये मी प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा याबद्दल म्हणतोय. कारण तसं म्हटलं तर मुंबई पण कोकणामध्येच आहे, ठाणे पण कोकणामध्येच आहे, रायगड पण आहे, पालघर पण आहे, वसई आहे, ओके या सगळी ठिकाणं पण आहेत. पण जेव्हा आपण पर्यटनाच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा कोकण पर्यटन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मोस्टली तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा येतो आणि रायगड जिल्ह्यातली काही ठिकाणं आहेत लाईक श्रीवर्धन आहे, हरिहरेश्वर आहे, दिवेआगार आहे, अशा प्रकारची ठिकाणं पण डोळ्यासमोर येतात. कोकण म्हटलं की जास्ती जास्त लोकांचा जो ओढा असतो तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये असतो आणि सिंधुदुर्ग तर आपला पर्यटन जिल्हाच आहे. आणि ज्या प्रकारचं कोकण पर्यटन आज डेव्हलप होत आहे मला तर वाटतं ते प्रामुख्याने ना लोकांच्या इनिशिएटिव्हनेच डेव्हलप होत आहे. सरकारचं कॉन्ट्रीब्युशन ना त्याच्यामध्ये फारच नगण्य आहे. म्हणजे सरकारचं कॉन्ट्रीब्युशन म्हणायला गेलं ना तर बघा मेन तर पर्यटनासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ना तर ती आहे इन्फ्रास्ट्रक्चर. आज जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला जायचं असेल स्पेशली मुंबईवरून जर जायचं असेल ना तर आज एक 14 तासांचा प्रवास करून जावा लागतो आणि ते खूपच हेक्टिक होतं. आणि अंतर काय खूप जास्त नाही आहे, म्हणजे माझं स्वतःचं गाव आहे ना ते 450 किलोमीटर आहे. जर चांगले रस्ते जर आपण दिले ना तर कोकणामध्ये माझ्या गावाला पोहोचायला किंवा मालवणला पोहोचायला 7 ते 8 तास मोर देन इनफ होतील. आणि जेव्हा हे डिस्टन्स ना 7 ते 8 तासांवरती होईल ना त्यावेळी देर इज हाय प्रोबॅबिलिटी की लोक पण ना वीकेंडसाठी पण मालवणमध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाण्याचा ना प्लॅन करतील आणि ते होणं आवश्यक आहे. आता मोठ्या प्रमाणात जे पर्यटन सिंधुदुर्ग जिल्हा किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत आहे ना तर ते लॉंग विकेंडला असतं. लॉंग विकेंड म्हटलं ना की मालवण पूर्ण हाऊसफुल होऊन जातं, म्हणजे तुम्हाला रूम्स भेटत नाही अशी परिस्थिती आहे. पण नॉर्मल विकेंड असेल ना तर कधी कधी स्लॅक पिरियड पण असतो. बऱ्याच नॉर्मल विकेंडला ना लोक तेवढी येत नाहीत, याचं मेजर रिझन तर ना इन्फ्रास्ट्रक्चरच आहे. जे पर्यटक येतात ना तर ते मेजरली येतात ते सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली येथून येतात आणि हेच पर्यटक मोस्टली विकेंडसाठी असतात. मुंबई आणि पुण्याचे जे पर्यटक आहेत, म्हणजे मुंबई आणि पुणे आपलं मुंबई तर इकॉनॉमिकल कॅपिटल आहे आणि पुणे सांस्कृतिक कॅपिटल आहे आणि दोन्ही ज्या सिटीज आहेत तर त्याच्यामध्ये हाय इन्कम असणारी लोक राहतात. आणि जेव्हाही ही हाय इन्कम असणारी लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतील तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जे पर्यटन आहे ना ते अजून चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल, म्हणजे अजून चांगल्या चांगल्या फॅसिलिटीज ना लोकांना मिळायला लागतील. सो की तर मला असं वाटतं ना की जर मुंबई पुण्याची लोक ना प्रत्येक विकेंडला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये यायला लागली ना तर नथिंग लाईक इट. आणि हे सगळं डिपेंड आहे ते इन्फ्रास्ट्रक्चरवरती आणि इन्फ्रास्ट्रक्चर तर गव्हर्नमेंटच्या हातातच आहे. मुंबई गोवा हायवेचं काम तुम्हाला माहिती आहे गेल्या 12 वर्षापासून असंच अडकलेलं आहे. आणि जेवढा आता माझा एक्सपिरियन्स सांगतो कारण मी तर या रोडवरून एवढा अपडाऊन करत असतो कारण मी तर म्हणजे जो पेण टू माणगाव हा रस्ता आहे ना त्याला तर हातच जोडलेत. आता म्हणजे मी पूर्वी त्याच्यावरून ट्रॅव्हल करायचो की म्हटलं नाही करायचं ट्रॅव्हल, पण आता मी थकलो कारण लिटरली म्हणजे गाडीचा पूर्ण खोळखुळा होतो, तुमच्या पाठीच्या कमरेचा खोळखुळा होतो आणि खूप वाट लागते, म्हणजे सगळी धूळ धूळ होऊन जाते आणि एवढा थकवा येतो ना त्याच्यामुळे मी पण आता ना तो रस्ता बायपास करायला लागलोय. म्हणजे मी पण मुंबई टू खालापूर जातो आणि खालापूर वरून मग माणगावला जातो वाया पाली आणि त्यानंतर मग पुढेचा जो रस्ता आहे ना तो जरा बेटर आहे. तो रायगड जिल्ह्यामधलं जे काम चाललंय ना त्याला तर हातच जोडले पाहिजेत. आता रत्नागिरी जिल्ह्याबद्दल ऍटलिस्ट काम चालू आहे ओके, पण ते काम लवकर कम्प्लीट होईल असं काय वाटत नाहीये. म्हणजे सरकार तर म्हणते की 2023 एंड पर्यंत किंवा 2024 हा रस्ता पूर्णपणे चालू होईल, पण ते थोडं डिफिकल्ट वाटतंय ओके. मला तरी वाटतं ऍटलिस्ट 3 वर्ष तरी मिनिमम हा रस्ता कम्प्लीट व्हायला तरी लागतीलच. ऍटलिस्ट रत्नागिरी जिल्ह्यातलं काम चालू आहे ना तर ते तरी काम लवकरात लवकर झालं तर नथिंग लाईक इट. ते जरी काम झालं ना तरी मुंबई आणि पुण्याची लोक ना काहीतरी ऍटलिस्ट रायगड जिल्ह्याला बायपास करून ना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येण्याचा प्रयत्न करतील. सो मला असं वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर ना ऍक्च्युली की आहे आणि जर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं ना तर प्रत्येक विकेंडला म्हणजे सॅटरडे संडेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येण्याचा प्लॅन करतील अँड दॅट विल बी ग्रेट. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आज पण तारकर्ली देवबाग मधलं जे पण पर्यटन डेव्हलप झालंय ना त्यातल्या तिथल्या स्थानिक लोकांनी ते डेव्हलप केलं आहे. त्याच्यामध्ये सरकारचं कॉन्ट्रीब्युशन मला कुठे दिसलंच नाहीये कारण एक फक्त आहे की
एमटीडीसी बांधायला जातं. ओके, आता एमटीडीसी मालवणचं एमटीडीसी तर खूप चांगलं चाललंय आणि तशीच काही जी परिस्थिती आहे ना ती कुणकेश्वर एमटीडीसीची आहे, मिडबाव एमटीडीसीची आहे. मिडबाव एमटीडीसी तर ना म्हणजे क्रिटरली मला कधी कधी असं वाटतं ना की म्हणजे आमच्या स्वतःच्या जमिनी पण गेल्या आहेत मिडबाव एमटीडीसी मध्ये. त्याच्यात आम्ही पैसे पण नाही घेतले पण आता त्या जमिनी गेल्या आहेत त्यांनी एवढ्या जमिनी त्याच्यामध्ये कॅप्चर करून ठेवल्यात ना. आणि जे एमटीडीसी रिसॉर्ट आहे ना ते तर काही एकरांवरतीच आहे, म्हणजे जवळजवळ 1/4 जागेवरती त्यांनी रिसॉर्ट बांधले आणि बाकीची जागा तर फक्त सरकारने अडून ठेवलेली आहे. हे रिसॉर्ट बांधून तर 5 वर्ष झाली, म्हणजे मी जवळजवळ 3-3.5 वर्षापूर्वी ना त्याचा एक व्हिडिओ टाकलेला आणि त्याला एवढा चांगला रिस्पॉन्स आलेला ना, बापरे बाप. म्हणजे जे बांधलंय ना ते खूप छान आहे पण ते अशा ठिकाणी बांधलं आहेत ना की जिकडे जाण्यासाठी आज इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही आहे. ते एवढं चांगलं बांधलेलं आहे ना तर तिथे ज्या प्रकारचे रेट्स असणार आहेत तर ते मला असं वाटतं मुंबई पुण्याच्या लोकांनाच परवडणारे आहेत. आणि त्याच्यामुळे ना आज ते 2-3 वर्ष म्हणजे कोरोनाच्या आधीच ते बांधून रेडी होतं, कोरोना गेला 1 वर्ष त्यामुळे ते कोणी चालवायला घेतलं नाही. आता पण जे गव्हर्नमेंट डिमांड करते एमटीडीसी चालवायला तर ते चालवायला गेला कोणी रेडी नाही. तशीच काही परिस्थिती आहे कुणकेश्वरच्या एमटीडीसीची पण आहे. जर कुणकेश्वरच्या एमटीडीसीला जे पण पर्यटक गेले आहेत ना तर त्यांचे पण खूप वाईट फीडबॅक आहेत, स्टाफ नाही आहे. आणि मला असं वाटतं ना कुठेतरी आपला हा पैसा आहे आणि त्याच्यातून एमटीडीसी या प्रॉपर्टीज डेव्हलप करते आणि ते अशाच पडून राहतात. म्हणजे विचार करा की तुम्ही जर असे करोडो रुपये कुठच्या तरी प्रोजेक्ट मध्ये टाकले असते आणि त्याच्यातून तुम्हाला 4-5 वर्ष इन्कम झालं नसतं, ओके, तर तुम्हाला कसं वाटलं असतं. पण हा आपलाच पैसा आहे, गव्हर्नमेंट थ्रू एमटीडीसी सारखे हे प्रोजेक्ट डेव्हलप केले जातात, त्याच्यातून आज काहीच उत्पन्न होत नाही. म्हणजे मी तर वाट बघत होतो की बाबा ते एमटीडी मिडबाऊचं एमटीडीसी चालू होईल आणि त्यानंतर मग एक प्रकारचा बऱ्यापैकी पर्यटक माझ्या गावाला यायला लागतील आणि त्यानंतर मी पण थोडंफार पर्यटन डेव्हलप करेन. पण आता तर मीच ठरवलंय की बाबा मी माझं स्वतःचं स्टार्ट करतो. कारण मिडबाऊचं एमटीडीसी कधी चालू होणार आहे याचा काही अंदाज येत नाहीये. मला तरी वाटतं कुठेतरी तो फायनान्शियली फसलेला प्रोजेक्ट झालेला आहे. पण झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. उद्या जर मिडबाऊचं एमटीडीसी चालू होत असेल ना तर नथिंग लाईक इट. आणि मी तर बाबा ते म्हणजे मी तर ते 1000% प्रमोट करेन. म्हणजे ज्यांना जे काय हवंय ना आता ते मी करून ते माझ्या चॅनल थ्रू तरी प्रमोट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कारण शेवटी ते गव्हर्नमेंटचं म्हणजे ते आपलंच गव्हर्नमेंट आहे आणि आपलेच पैसे आहेत त्याच्यामध्ये. सो आपण ते कुठे ना कुठेतरी प्रमोट केलं पाहिजे. आणि ते जर पण मला तर वाटतं की याच्या पुढे गव्हर्नमेंटने नक्की विचार केला पाहिजे की एमटीडीसी सारखे जे असे फायनान्शियली करोड रुपये टाकलेले जे प्रोजेक्ट आहेत ज्याच्यातून काही उत्पन्न येत नसेल तर मला असं वाटतं नितीन गडकरी साहेब ते म्हणत असतात की गव्हर्नमेंटने बिझनेसमध्ये पडू नये तर त्यातलाच काहीसा प्रकार आहे. मला असं वाटतं गव्हर्नमेंटने बिझनेसमध्ये पडू नये, त्यांनी हे सारे एमटीडीसी सारखे प्रोजेक्ट डेव्हलप करू नये. माझं म्हणाल तर ते एमटीडीसी सारखे प्रोजेक्ट ना कोणाला तरी विकून टाकले ना तर बेटर होईल. कोणतरी नवीन मॅनेजमेंट येईल ते चांगल्या प्रकारे रन करतील, जरा काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज लावतील त्याच्यामध्ये. पण मेजर तरी सरकारकडून तर एवढंच राहील की बाबा तुम्ही चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर द्या, तुम्ही चांगले रोड द्या कोकणामध्ये यायला. मला असं वाटतं कोकणातली जी लोक आहेत किंवा कोकणामधून जी लोक बाहेर आली आता मुंबईमध्ये आली पुण्यामध्ये आली, लाईक माझ्या वडिलांची जनरेशन आहे, ओके, ते शिक्षणासाठी कोकण सोडलं त्यांनी मुंबईला आले आणि आज त्यांनी बऱ्यापैकी जॉब करून थोडेफार पैसे कमवले आहेत आणि ते स्वतःच्या गावामध्ये इन्व्हेस्ट पण करतात. जसं आता माझ्या पाची काकांनी मिळून कोकणामध्ये जे मोठं घर बांधलं आमचं, माझ्या वडिलांनी हे छोटं घर बांधलं तर त्याच्यामध्ये आज एक पर्यटन डेव्हलप करता येत आहे. सो पर्यटन वगैरे डेव्हलप करण्याचं काम मला वाटतं लोक करतील. आणि जर तुम्हाला मदत करायची झालीच ना तर 2 चांगल्या योजना आहेत ऍक्च्युली गव्हर्नमेंटच्या. एक आहे ना ती पंतप्रधान रोजगार योजना म्हणून आहे आणि दुसरी आहे ती चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री रोजगार योजना आहे. तर त्याच्या अंतर्गत ना जर तुमचा रिसॉर्टचा बिझनेस असेल तर तुम्हाला ना 20 लाखापर्यंत ना लोन मिळू शकतं आणि त्याच्यामध्ये लेडीजना ना 35% सबसिडी आहे आणि जेंट्सना ना 25% सबसिडी आहे. सो जर तुम्ही त्या अशा प्रकारच्या ज्या जर सबसिडी अशा प्रकारचे जे लोन्स आहेत जर तुम्ही लोकांना दिलं जे स्वस्तामध्ये लोन असेल थोडंफार, जर आज मार्केटमध्ये 15-18% लोन आहे तर तुम्ही ते 12% दिलं, 10% दिलं, 8% दिलं तर मग लोकांना कसं म्हणतात लोनचा भार वाटणार नाही आणि लोक लोन घेतील आणि त्यांच्या गावामध्ये ना एखादा रिसॉर्ट किंवा होमस्टे किंवा एखादा अॅग्रो टुरिझम वगैरे स्टार्ट करतील. मला असं वाटतं गव्हर्नमेंटने जर त्याच्यावरती फोकस केला ना तर नथिंग लाईक इट. आणि अशाच प्रकारचं लोन ना ते वॉटर स्पोर्ट्स डेव्हलपमेंट करायला पण देऊ शकतात. पण जेवढा माझा एक्सपिरियन्स राहिला ना तर वॉटर स्पोर्ट्स जर तुम्ही तुमच्या गावामध्ये डेव्हलप करत असाल ना तर जरा सांभाळून करा, कारण त्याच्यामध्ये जरा इन्व्हेस्टमेंट ह्यूज असते आणि जर तेवढ्या मोठ्या प्रमाणात जर पर्यटक नाही आले तुमच्या गावामध्ये तर मग कुठे ना कुठेतरी ते लॉसचं गणित होतं आणि मग तुमची जी पर्यटनाची जी वॉटर स्पोर्ट्सची जी तुमची इक्विपमेंट असतात ती पण कुठेतरी खराब होतात आणि थोडाफार लॉस पण होतो त्याच्यामुळे. सो ते जरा करताना एक प्रिकॉशन घ्या. ही एक गव्हर्नमेंटची ना खूप चांगली स्कीम आहे आणि मला असं वाटतं की ही जी स्कीम आहे ना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. मी तर नेहमीच प्रो गव्हर्नमेंट राहिलेलो आहे तर म्हणजे मला असं जे वाटतं ते मी फक्त गव्हर्नमेंटला सल्ला देतोय की बाबा एमटीडीसी जास्त उभारण्याच्या मागे पडू नका, त्या क्लोज करून त्यातून जे इन्कम येईल तर अशा प्रकारच्या स्कीम्स थ्रू लोकांपर्यंत पोहोचू द्या आणि लोकांना त्यांचे होमस्टे किंवा बजेट रिसॉर्ट किंवा लक्झरी रिसॉर्ट ते डेव्हलप करायला
त्यांना मदत होईल. आता हा झाला गव्हर्नमेंट कडून. आता सेकंड मी असं सांगेन ना की आता आपले मुंबई पुण्यामधले ना बरेचसे कोकणवासीच आहेत ओके, तर ते मुंबईमध्ये येऊन ना बऱ्यापैकी सदन झालेले आहेत किंवा ते मुंबईच्या बाहेर पण गेलेले आहेत. ते युएसला गेले आहेत, सिंगापूरला गेले आहेत, युकेला गेले आहेत, ऑस्ट्रेलिया गेले आहेत आणि तुमचं कुठे ना कुठेतरी ना कोकणावरती प्रेम पण आहे. तर आता मी बरंच ट्रेंड बघतो मुंबईमध्ये की लोकांना सेकंड होम घेण्याचा प्रयत्न करत असतात मुंबईच्या आसपासच आणि त्यानंतर मग त्या सेकंड होम मधून ना त्यांना काही रेव्हेन्यू जनरेट होत नाही. त्यांचं असं म्हणणं असतं की आपण जरा वीकेंडला मुंबईच्या बाहेर जाऊन राहिलो तर आपल्याला एक सेकंड होम मिळेल. तर मला असं वाटतं जर तुम्हाला सेकंड होम हवं असेल ना तर तुम्ही ना कोकणामध्ये ते सेकंड होम घेण्याचा प्रयत्न करा. पण त्याच्यामध्ये माझं एक सजेशन राहील की तुम्ही जे सेकंड होम घेता ना की ते मेक शुअर करा की कोस्टल जो एरिया आहे कोकणातला म्हणजे मालवण सारखी सिटी आहे, वेंगुर्ला आहे, तिरोडा आहे, त्यानंतर देवगड आहे, मिडबाव आहे आमचं, नंतर मग आचरा आहे, कोंडवली तळाशील आहे, अशा ठिकाणी तुम्ही जागा घेऊन ना जर तुमचा सेकंड होम बांधला ना तर नथिंग लाईक इट. आणि घर बांधताना ना याचा विचार नक्कीच करा की जर तुम्हाला ते घर कुठेतरी कमर्शियल करावं असं वाटलं तर तुम्हाला ते कमर्शियल करता येईल का. स्पेशली जे लोक आज आयटी मध्ये काम करतात तर त्यांनी उद्या ठरवलं की आता बाबा बस झालं, आता मी रिटायरमेंट घेतो 50व्या वर्षीच. आणि जर ते उद्या गावाला गेले तर असं काहीसं बनवा की खाली तुम्ही राहू शकता, म्हणजे तुम्हाला खाली एक हॉल आहे, बेडरूम आहे, किचन आहे आणि वरचे जे दोन तीन रूम असतील त्यांना बाहेरून रस्ता बनवा आणि त्यातून मग तुम्हाला एक छोटासा होमस्टे पण तिथे डेव्हलप करता येईल. तसंच काहीसा प्लॅन माझा पण आहे ओके. सो मला असं वाटतं बरेच जण इन्व्हेस्टमेंट करतात ते कोकणामध्ये कुठेतरी जाऊन करतात, तर कुठेतरी जाऊन करणं आणि नंतर मग ना अशा ठिकाणी करतात की तिथे चांगला रोडचा ऍक्सेस नसतो, मार्केट नसतं, बाकीच्या फॅसिलिटीज पण नसतात. तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना याचा नक्की विचार करा की जिथे चांगल्या फॅसिलिटीज मिळतात ना कोकणामध्ये अशाच ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आणि स्पेशली जर समुद्र किनारी जर एखादं ठिकाण असेल, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की बीचच्या जवळच असलं पाहिजे एकदम ओके, बीचच्या आसपास 1 किलोमीटरच्या अंतरावरती जर तुम्हाला चांगली जागा मिळत असेल ना किंवा मालवण सारखी सिटी आहे तर त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात ना तरी तुम्हाला चांगले रिटर्न्स पण मिळतील. तुम्हाला उद्या तिकडे जर समजा आता माझा बंगला आहे, जसं आता मी खालती राहून वरच्या रूम जरी मी रेंटने दिल्या तरी त्यातून मला एक चांगलं उत्पन्न येऊ शकतं. म्हणजे असं नको की डेड इन्व्हेस्टमेंट होते की आपण आपलं गावातलं घर बांधतो खरं आणि त्यानंतर मग तिथे कोण जायलाच बघत नाही ओके, कारण सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी असतात आणि त्याच्यामध्ये तिकडे कोण जात नाही त्यामुळे लक्ष राहत नाही. तुम्ही तर म्हणेन की तुम्ही मुंबईच्या जवळपास एखादा सेकंड होम बघण्यापेक्षा तुम्ही कोकणामध्ये स्पेशली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो आपला पर्यटन जिल्हा आहे तर त्याच्यामध्ये सेकंड होम बांधण्याचा प्रयत्न करा. मी तर म्हणतोय की जेव्हा पण, कारण कसं आहे की बघा आज जरी मुंबई गोवा हायवेची ना अवस्था एकदम वाईट आहे पण कधीतरी म्हणजे 3 ते 5 वर्षांमध्ये तरी मला तर वाटतं हा रोड आता कम्प्लीट होईलच. कारण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला रोड तर कम्प्लीट झालेला आहे. ऍटलीस्ट रत्नागिरी म्हटलं तरी झाला ना तरी मोठ्या प्रमाणात ना मुंबई आणि पुण्यातली लोक ना वीकेंडला पोहोचू शकतील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यामुळे तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय ऍज अ सेकंड होम म्हणून कोकणामध्ये तर त्याचा तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स तर नक्कीच मिळतील. आणि त्याच्यामध्ये अजून एक चांगली न्यूज आली आहे की ती म्हणजे एक शक्तिपीठी एक्सप्रेस वे पण आता सरकारने डिक्लेअर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की तो नागपूर टू गोवा शक्तिपीठी एक्सप्रेस वे आहे आणि तो जातोय तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून. म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी तो सोलापूरवरून कोल्हापूरला येईल आणि कोल्हापूरवरून तो कुठेतरी देवगडला येतोय, देवगडवरून मग तो पुढे गोव्याला जातोय. तो रोड जेव्हा पण डेव्हलप होईल मे बी 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, तर त्या डेव्हलप नंतर मग देशावरचे पण म्हणजे नागपूर सोलापूर इकडची माणसं पण फटाफट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊ शकतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मे बी आज थोडं डिफिकल्ट जाईल पण 5 ते 10 वर्षांमध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळून जातील कोकणामध्ये तुम्ही जी प्रॉपर्टी डेव्हलप कराल सेकंड होम म्हणून. जर तुम्ही बंगलो बांधताय तर तेवढं लक्षात ठेवा की तो तुम्ही अशा प्रकारे बांधा की खाली तुम्हाला राहता येईल आणि वरचे जे रूम्स असेल त्याला बाहेरून एक्झिट असेल, म्हणजे तुम्हाला ते उद्या पर्यटकांना देता येईल. आणि वरचे रूम्स बांधताना हा विचार नेहमीच करा की ते रूम्स मला कधी ना कधीतरी पर्यटकांना द्यायचे आहे. तुम्हाला आतापासूनच द्यायचे असेल तर नथिंग लाईक इट किंवा इन फ्युचरमध्ये पण. आणि मालवण तारकर्ली देवबाग इथे ज्या प्रकारचं पर्यटन डेव्हलप झालं ना ते लोकांथ्रूच झालेलं आहे. तर लोकांनीच एकाच वेळी बऱ्यापैकी होमस्टे डेव्हलप केले, एकाच वेळी वॉटर स्पोर्ट्सच्या लोकांना ऑप्शन दिले, सुनामी आयलंड सारखा एक पॉईंट बनवला, गव्हर्नमेंटचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे की त्यांनी रॉक गार्डन सारखा एक पॉईंट बनवला, छत्रपती शिवाजी महाराजांनी तर आपल्याला सिंधुदुर्ग जिल्हा दिला आहे. पण आज पण गव्हर्नमेंटने ते चांगलं केलं आहे की जे फेरीची सर्व्हिसेस आहेत ते खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करतात. सो मला असं वाटतं जर तुम्ही तुमच्या गावामध्ये टुरिझम डेव्हलप करताय, जसं आता माझा प्लॅन आहे की मिडबाव तांबाडेगमध्ये जर उद्या टुरिझम डेव्हलप होतोय ना तर आपण ना ते थोडं कलेक्टिव्हली केलं पाहिजे. कारण जर एकच जण उद्या होमस्टे डेव्हलप करतोय ना ते थोडं डिफिकल्ट होऊन जातं. तर गावच्या लेवलवरती येऊन जर एकाच वेळी 8 ते 10 ऑप्शन मिळाले पर्यटकांना की बाबा एकाच गावामध्ये 8 ते 10 होमस्टेज आहेत, तर मग ना ते ठिकाण हळूहळू प्रसिद्ध व्हायला लागतं. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की त्याच गावामध्ये ना तुम्हाला काही काही पॉईंट्स बनवले पाहिजेत. म्हणजे आता कसं होतं की लोक फक्त मालवणलाच येतात, सिंधुदुर्ग किल्ल्याला व्हिजिट करतात, सुनामी आयलंडला जातात आणि ते मालवणमध्येच राहतात ओके, ते बाकीचे ठिकाणं कधी एक्सप्लोअर करायला जातात नाही. ते चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. एक तर चांगलं आहे की ते मालवणमध्ये राहतात त्यामुळे ते एकाच हॉटेलमध्ये बराच वेळ राहतात
ओके आणि ते त्या हॉटेलच्या दृष्टीने खूप चांगला होता आणि जे पण काही रेव्हेन्यू जनरेट होतो मालवणमध्येच होतो. सो तसंच काहीच आहे की जर तुमचा समजा मिडबाव आणि तांबाडीमध्ये उद्या जर मी खुडसामध्ये जाण्याचा एक ट्रेक बनवला तर लोक खुडसामध्ये ट्रेकला जातील, म्हणजे तो पूर्ण दिवस ते मिडबावमध्ये स्पेंड करतील. ओके जर समजा मी तांबाडीमध्ये जी खारफुटीची जंगल आहेत तर त्याच्यामध्ये बोट सफारी आयोजित केली तर लोक त्या बोट सफारीचा आनंद घेतील, किंवा रात्रीच्या वेळी सुद्धा बोट सफारी करता येईल. नंतर मग मिडबाव तांबाडीच्या समुद्र किनाऱ्यावरून समुद्रामध्ये बोटीने फिरता येईल. जे एक्झिस्टिंग बोटीज आहेत ना त्यांचाच उपयोग करून ना कुठेतरी टुरिझम डेव्हलप केला तर नथिंग लाईक इट, रादर दॅन एकदम वॉटर स्पोर्ट्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं आणि त्यानंतर मग ते लोक त्याप्रमाणे पर्यटक नाही आले आणि वॉटर स्पोर्ट्स त्यांनी नाही केलं किंवा ते त्यांना एक्सपेन्सिव्ह वाटलं. ओके सो मग ते नाही करत. त्यामुळे एक्झिस्टिंग जी साधन आहेत त्याच्या थ्रू जर लोकांना असे मल्टिपल ऑप्शन दिले, ट्रेकिंगचा ऑप्शन दिला, बोट सफारीचा ऑप्शन दिला, म्हणजे आपले जे बोटीवाले आहेत त्यांना पण एक अनदर इन्कम सोर्स क्रिएट झाला. आमच्या गावामध्ये म्हणजे माझ्या वडिलांच्या काळी जवळजवळ 12 रापणी होत्या मिडबाव आणि तांबडेला मिळून, तर आता तर त्याच्यावरती एक पण नाही राहिली आहे, म्हणजे एकच उरली आहे पण मला वाटत नाही ती पण फार कमी वेळात आपण टाकली जाते कारण लोकच अवेलेबल नसतात. तर मे बी मासेमारीसाठी नाही पण पर्यटनाच्या दृष्टीने एक रापण हे पण एक अट्रॅक्शन ठेवू शकतो जर तुम्ही मिडबाव तांबडेला येतात. सो मला असं वाटतं कलेक्टिव्हली थोडं म्हणजे त्या गावातल्या ग्रामपंचायतीने एकत्र येऊन त्या गावामधल्या टुरिझमचं अशा प्रकारे डेव्हलप केलं तर नथिंग लाईक इट. म्हणजे आता कसं आहे की जनरली लोकांना प्रॉब्लेम कुठे होतो तर होमस्टे डेव्हलप करतात पण चांगलं जेवण त्यांना प्रोव्हाइड करता येत नाही. सो मे बी कोणती एक व्यक्ती आहे जी चांगलं जेवण देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकते की बाबा 10 होमस्टेज आहेत तर त्यांना जो सकाळचा ब्रेकफास्ट आहे ना तो आम्हीच देतो, दुपारचं लंचचं जेवण आहे ते आम्ही देतो. कारण कसं होतं की जर माझ्याकडे फक्त दोनच रूम आहेत तर त्या दोन रूमसाठी ना मला लंच आणि डिनर बनवायला एक स्पेशल माणूस ठेवावा लागतो आणि मग ते थोडं ट्रिकी होतं बजेट वाईज वगैरे, किंवा घरातल्या माणसांना कधी कधी वेळ नसतो, त्यांच्या घरातली कामं संपत नाहीत, त्याच्यामुळे मग ते चांगलं जेवण मिळत नाही. पण जर कोणीतरी एकाने इनिशिएटिव्ह घेऊन सगळ्यात होमस्टेना जर चांगलं जेवण पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर ते त्याच्यासाठी पण बेनिफिशियल आहे. म्हणजे ऍटलीस्ट कसं होईल की बाबा 4-5 होमस्टेमध्ये तरी गिरायक आहे तर त्यांना तरी मला माझं जेवण जात आहे. ओके तर मी पण तसंच काहीसा प्रयत्न करणार आहे की तांबडेला आमच्याकडे एक कुबल म्हणून आहेत तर मग ते खूप चांगल्या प्रकारचं जेवण देतात. बऱ्याच जणांनी त्यांची तारीफ पण केली आहे, मी पण त्यांचं जेवण टेस्ट केलं आहे, छान आहे, तर त्यांना त्यांच्याबरोबरच मी टायअप करेन. ओके तर अशा प्रकारे जर तुम्ही कलेक्टिव्हली जर आपण थोडं काम करू शकलो ना तर मला असं वाटतं बऱ्यापैकी आपण कोकणामध्ये पर्यटन डेव्हलप करू शकतो. आणि मला अजून एक चिवला बीचवरती जे वॉटर स्पोर्ट्स होतात ना तर तो पण कॉन्सेप्ट आवडला की त्यांनी ना एक संस्था स्थापन केली आहे आणि चिवला बीचवरती जे पण वॉटर स्पोर्ट्स होतात तर ते संस्थेच्या अंतर्गत होतात. म्हणजे चिवला बीचवरचे जे पण सगळे होमस्टेवाले आहेत तर त्यांचं कुठे ना कुठे ते त्या वॉटर स्पोर्ट्समध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याच्यामुळे ते कलेक्टिव्हली असल्यामुळे इंडिव्हिज्युअल नसल्यामुळे ते त्यांना परवडतं. सो अशाच प्रकारचा काहीसा इनिशिएटिव्ह तुम्ही पण करू शकता तुमच्या गावामध्ये. पण इनिशियली मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार, मे बी लोक येतील वॉटर स्पोर्ट्स करायला ते मालवणला जातील कारण तिथे ते जास्त गिरायक आहेत आणि त्याच्यामुळे तिकडे त्यांना ते स्वस्त पडतं, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे वॉटर स्पोर्ट्स डेव्हलप झालंय. पण मला वाटत नाही की प्रत्येक जण जो कोकणामध्ये फिरायला येतो तो वॉटर स्पोर्ट्स करायला येतो. काही काही जणांना फक्त कोकणातली शांतता निसर्ग अनुभवायचा असतो, कोणाला बीचेस अनुभवायचे असतात, कोणाला मस्तपैकी फिश करायचं असतं आणि कोणाला पार्टी करायची असते. सो मला असं वाटतं सगळ्या प्रकारचे कस्टमर्स आहेत आणि कोकणामध्ये आज तर म्हणजे तुम्हाला 1000 रुपयाची रूम पण मिळते आणि तुम्हाला 7-8 हजार काय तुम्हाला 10-12 हजाराची रूम पण मिळते. सो बरेच व्हेरिएशन आता डेव्हलप होत आहे पण मला असं वाटतं अजून थोडं डेव्हलप होणं आवश्यक आहे. तर जेवढा माझ्याकडून होईल तेवढा प्रयत्न तरी मी नक्कीच करेन. म्हणजे माझा आता बिझनेसच झाला प्रगत हॉस्पिटल थ्रू, मला पण अजून काही बजेट रिसॉर्ट्स आणि लक्झरी रिसॉर्ट्स पण डेव्हलप करायचे आहेत स्पेशली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. कारण मला असं वाटतं एकाच ठिकाणी जर मी माझी एनर्जी ठेवली तर ते थोडं बेनिफिशियल होईल. आणि मालवणच्या आसपास किंवा माझा जो मिडबाव गाव आहे त्याचा जो तालुका आहे देवगड तालुका तर तो पण खूप फेमस आहे, तर तिथे पण जरा पर्यटन डेव्हलप करण्याचा माझा प्लॅन आहे. आणि मला असं वाटतं अजून मालवणमध्ये खूप चांगली रेस्टॉरंट्स आहेत आणि अजून सुद्धा छोटी छोटी रेस्टॉरंट्स बरीच आहेत पण अजून सुद्धा जरा काही नावाजलेले रेस्टॉरंट्स जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आली तर नथिंग लाईक. आणि त्याच्याशिवाय मी एक सजेस्ट करेन की जर तुम्ही कोकणामध्ये तुमचं टुरिझमचं करताय तर त्याच्याबरोबर ना तुमचे जे कोकणातले आजूबाजूचे लोक जे प्रोडक्ट बनवतात ना तर ते पण तुम्ही तिथे विकायला ठेवा. लाईक आता माझे प्रगत ऍग्रोचे जे प्रोडक्ट्स आहेत ते कोकणातलेच प्रोडक्ट्स असतात मोस्टली तरी, त्याच्यामध्ये मी इंट्रोड्यूस करणार आहे जास्तीत जास्त. आणि जेव्हा माझ्या जेव्हा रिसॉर्ट्सवरती येतील किंवा माझ्या बंगलोवरती येतील तेव्हा तेच चांगले प्रोडक्ट त्यांना मी विकू पण शकतो. म्हणजे तुम्हाला एक सेकंड इन्कम पण त्याच्यातून जनरेट करता येतं, म्हणजे तुमचं स्टेचं पण आलं, म्हणजे त्यांना फूड पण देत आहे. आणि त्याच्याशिवाय कोकणातले जे बाय प्रोडक्ट आहेत तुम्ही जर तिथल्या त्यांना विकले चांगल्या दरामध्ये तर नथिंग लाईक इट, तर ते पण एक उत्पन्नाचं चांगलं साधन होऊ शकतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण अजून सुद्धा खूप लांबचा पल्ला आहे. मला असं वाटतं कोकणातलं जे पर्यटन आहे ते डेव्हलप होण्यासाठी आणि मेन तर होप्सो इन्फ्रास्ट्रक्चर लवकरात लवकर क्रिएट होईल आणि 1-7-8 तासांवरती
सिंधुदुर्ग जिल्ह्याची जर्नी आली म्हणजे जर रत्नागिरी तर मला तर वाटतं 5-7 तासांवरती जाईल आणि मग रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामधलं जे टुरिझम आहे ते खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येईल. आणि याच्यावरती तुमचे पण काही सजेशन्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या या थिंक अँड टॉक सिरीजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तर ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.